मेहनत वाया जाते आणि त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. जरी डिझाईन दिली तर ती सुद्धा काढून दे. केल्यानंतर बेल आयकॉन नक्की दाबा, कारण व्हिडिओ बनवायला प्रचंड मेहनत लागते हे तुम्हाला या व्हिडिओतून. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर श्रीकांत पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी मल्टीटास्किंग गिरिजाच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तर आपण आज आलो येवला इथं. आपण आज इथं पैठणीला एक्सप्लोअर करणार आहे की बाबा पैठणी बनते कशी, तिची विविंग कशी होते, हँडलूम काय असतं आणि यंत्रमाग काय असतं, हातमाग काय असतं. आणि महाराष्ट्र शासनाचं जे टुरिझम डेव्हलपमेंट आहे, टुरिझम कॉर्पोरेशन, त्यांनी जे इथं येवला पैठणी केंद्र, पर्यटन केंद्र जे डेव्हलप केलं आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहे. चला तर मग. पैठणचीच आहे, परंतु काय झालं की ही जी कला आहे ही 2000 वर्षापासूनची कला आहे जी सातवाहन साम्राज्याच्या काळात उदयरूपास आली. त्याच्यानंतर काय झालं की मुघलांच्या काळात ही फ्लरीज आहे. मुघलांच्या काळामध्ये हिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं, जे की औरंगजेबाने काहीतरी चांगलं काम केलं त्याच्या आयुष्यामध्ये. त्याच्यानंतर काय झालं की बाबा पेशवे आले, तर पेशव्यांनी हे जे कलाकार होते, जे व्हिवर्स होते, त्या व्हिवर्सला पैठणमधून उचलून एक येवला हे जे गाव आहे ते एक स्वतंत्र गाव आणि तिची इथं वस्ती वसवली आणि त्यांना इथं उद्योगास चालना दिली. तर असं म्हणतात की जो आपण म्हणतो की पैठणी ही फक्त स्त्रियांसाठीच आहे, तर तसं काही नाही आहे. तर पैठणी हे जे वस्त्र आहे, तर माधवराव पेशवा जे होते त्यांनी स्वतःसाठी उपरणे म्हणून भरपूर पैठण्या ज्या आहेत त्या या कलाकारांकडून बनवून घेतल्या आहे असं इथं सांगतात. येवल्याच्या आतमधल्या गल्ल्यांमध्ये आलो आहे. तर ही जी आपण रूम दिसते माझ्या मागे ही रत्नमाला पैठणी आणि प्रशंसा पैठणी यांची ही रूम आहे. तर त्यांचे जे कारागीर आहेत आणि त्यांचे जे ताई आहेत आपल्या निकिता ताई, ते आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला या रूमची आणि ह्या जी पैठणी आहे ही कशी विविंग होते इथं त्याची माहिती सांगणार आहे. तर चला आपण काहीतरी प्रश्न विचारू त्यांना. तुमचं नाव दादा? माझं नाव राजू विष्णूचा करतात. रत्नमाला पैठणी ओके, मी त्याला फॉलो करतो. ओके, तुमचा नंबर? 81 49 45 28 28. आणि ताई तुमचं नाव? सर मी फेसबुकवर प्रशंसा पैठणी म्हणून आहे. माझा फोन नंबर आहे 8087887443. ओके, मी तुम्हाला असं विचारतो की बाबा आता तुम्ही विणकार आहात, म्हणजे तुम्ही तुमच्यापासून सुरुवात होते बरोबर पैठणीची. हां, तर आता मी ग्राहक आहे, तर माझा तुमच्याकडे आलो समजा मी डायरेक्ट, तर माझा काय फायदा याच्यामध्ये? म्हणजे ॲज अ कस्टमर, की बाबा लोकांचं असं असतं की मार्केटमध्ये मी गेलो किंवा नाशिक, मुंबई, पुणे सगळीकडे भेटतं. आता सगळीकडे खूप जास्त फॅड वाढला आहे सिल्क साडीचं. हां, म्हणजे तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी गेले तर एकदम मोठे मोठे एम्पोरियम आणि त्याचं शोरूम. हां बरोबर बरोबर. हां तर मग तेच तेच, तर मग काही लोक असतात हुशार माझ्यासारखे हो, की ज्यांना एसीची हवा नाही खायची बाबा मला, पण मला साडी चांगली पाहिजे. हां, तर मग ज्याच्यामध्ये तुमचा पण फायदा होईल हां आणि माझा पण फायदा होईल, तर असं काही होऊ शकतं का? असं होतं का? सर तो कस्टमर आपण देतोय तर ऑब्व्हियसली त्याचा तुम्हाला, म्हणजे कस्टमर जे आहेत त्यांना त्याचा फायदा होणारच आहे. एक गॅरंटी मिळते आपल्याला की आपण डायरेक्टली कस्टमर जी साडी घेतोय ती डायरेक्टली आपण विणकरांकडनं विकत घेतो. ओके, पहिली शुअर म्हणजे गॅरंटी ही गॅरंटी. ओके, हां. आणि दुसरा भाग असा की मध्ये जे आपले एक्स्ट्रा चार्जेस जात असतात मध्ये मध्ये. हां हां, म्हणजे शोरूमचे झाले, शोरूमच्या कारागिरांचे झाले, व्यापाराचे झाले,
परत व्यापाऱ्यांचे प्रॉफिट्स झालं तर ते एकदम चार्जेस कट होऊन जातात आणि तुम्हाला फक्त विणकराच्या हातातली पैठणी डायरेक्ट कस्टमरच्या हातात विणकराच्या चार्जेस मध्ये मिळू शकते. त्याचा एक तुम्हाला तो ऑब्व्हियसली प्रॉफिट होतो. बरोबर. कि मला सांगत आहे की तुमच्या पैठणीमध्ये असं काय खास आहे आणि येवल्याचीच पैठणी का? खास तर आहेच. येवला म्हटलं की मोहा पैठणी आवरल्या जाणार नाही आणि पैठणी म्हटलं की सिल्क आवरल्या जाणार नाही. आणि आमच्या येवल्याची खासियत, येवला पैठणीची खासियत अशी आहे की पावरलूमच्या ज्या पैठण्या असतात त्यांना पाठीमागून म्हणजे जो पल्लूचा भाग असतो त्याला थ्रेड्स असतात. ओके. पण आमच्या येवल्या पैठणीची जी पल्लू आहेत त्यांना रिवर्स थ्रेड्स नाही आहेत. ही विणताना जी विणली जाते ना ती एकदम प्रॉपर 1-to-1 ह्याच्याने विणली जाते. ओके. म्हणजे अशी ओळखायची ओरिजिनल पैठणी. आणि माझ्याकडे आता जी मी पदरक घेतलाय ही चेक्स मुनिया पैठणी आहे आणि हिला जो पल्लू आहे तिला आम्ही आफ्रिकन पॅरेट पल्लू म्हणतो. ओके. तर ह्याच्यामध्ये सिंगल मुनिया बॉर्डर. सिंगल मुनिया ह्याला का म्हणतात एक पॅरटचा हा प्रकार लक्षात येत असेल. हा जो आहे ग्रीन कलर तो पॅरटचा आणि ही जी आहे ती त्याची चोच आहे. अशा पद्धतीचे त्यांना डिझाईन्स पाहिजे होतं. म्हणजे आता सातवाहन राजा म्हटल्यानंतर हिंदू हिंदूच्या डिझाईन्स वेगळ्या. त्याच्यानंतर मुघल आल्यानंतर मुघल्सच्या डिझाईन्स वेगळ्या. त्यांना मग ते लोटस वगैरे त्या डिझाईन अरेबिक पॅटर्न्स आणि त्याच्यानंतर मग आता सामान्य लोक जे आहेत त्यांना खिशात परवडणारी पैठणी पाहिजे. कारण प्रत्येक स्त्रीला मोह असतो पैठणीचा आणि पैठणी प्रत्येकांना हौस असते. प्रत्येक स्त्रीला हौस असते की माझ्याकडे एक पैठणी असते. बरोबर आहे. कारण की आता तुमच्या हातात जी पैठणी आहे ही साधारण कॉस्ट आहे 25-27 हजार ते 27 हजार पर्यंत आपल्याला मार्केटमध्ये मिळेल. पण मग माझ्यासारखे जर आता मी जरी विणकराची बायको असली पण माझ्या खिशाला परवडेलच असं नाही. माझ्यासाठी मग माझ्या मिस्टरांनी असं मी म्हणू शकते की माझ्या त्यांनी काहीतरी कस्टमाईज करायचं आपल्या पैठणीमध्ये की माझ्या बायकोच्या पण बजेटमध्ये आली पाहिजे अशा हिशोबाने. किंवा माझ्या बायकोसारख्या दुसऱ्या इतर अजून महिला आहेत ज्यांना पैठणी घालायची आहे, ज्यांना हौस आहे पैठणीची ती पूर्ण करायची, तर त्याच्यासाठी पण आपण पैठणीमध्ये कस्टमाईज केलेलं आहे. आता सध्या स्टार्टिंग रेंज जी आहे पैठणीची ती साधारणतः 10 हजार पासून ते जसं तुम्ही मॉडिफाय करून घेणार. हे ओरिजिनल पैठणीबद्दल बोलतो आपण. विणलेल्या हाताने विणलेल्या. हो, पूर्णतः हाताने विणलेल्या. एक धोटी पासून चालू होते. ओके. सुरुवात एक धोटीची असते. त्याच्यानंतर कडियल पैठणी. कडियल पैठणीमध्ये तुम्हाला बॉर्डरचे कलर वेगळे असतात. ओके. आणि बॉडीचा कलर वेगळा असतो. त्याच्यासाठी 3 धोटे वापरले जातात. मला धोटा खरंच का हे हे काय हा धोटा हा मोस्टली एक धोटीसाठी हा वापरला जातो. आणि मी जसं म्हटलं आता की कडियल पैठणी, तर कडियल पैठणीसाठी कडियलची जी बॉर्डर आहे बॉर्डरसाठी हा छोटा धोटा आणि बॉडीसाठी हा मोठा धोटा वापरला जातो कडियल पैठणीसाठी स्पेशली. आपण डिझाईन फक्त बघतोय दिसताना आपल्याला दिसताना वाटते की हो ठीक आहे लोटस त्याचे लीड्स आहे. पण ज्यावेळेस आपण ते काकडे चेंज करत असतो ना एकाग्रता इतकी पाहिजे असते की कलर फक्त उचलायचा आणि तोच त्या ह्याच्यातून काढायचा तेवढ्याच जाग्यातून काढायचा. तिथे जर कलर चेंज झाला तर मग परत आपल्याला म्हणजे काकड्याचा कलर जरी चेंज झाला तर ती मेहनत वाया जाते आणि त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं. आता समजा आपली जी सुरुवातीची पैठणी समजा तुम्ही जी आपण विणलेली आहे हँडलूमची तर ती 15 हजाराची आहे. 15 हजार पकडू आपण एक बेसिक किंमत. तर आणि 1-1.5 लाखाची पैठणी आहे. फक्त विणकामाचा फरक आहे. धाग्याचा फरक असतो. धागा सगळ्या धाग्याचा रेशीम एकच फक्त कलाकुसरचा डिझाईन जशी तुम्ही सांगशाल. उदाहरणार्थ तुम्ही यासाठी कोणता कागद दिला डिझाईन काढायची तुम्हाला ती सुद्धा डिझाईन काढून मग तुम्ही बघा तुम्हाला कळेल किती महिन्यात आहे काय काय नाही. काही जण बाहेरूनच म्हणता नाही पैठणी अशी पैठणी किती प्रकारच्या भेटतात हे ते त्यांना काय माहिती एवढ्याची पैठणी वेगळी राहते. पैठणीची पैठण आहे पैठणीची पैठणी वेगळी राहते. मग बाकीच्या अदर्सच्या पण राहतात त्या आमच्यासारख्या नसतात. सेम प्रोसेस होते फक्त एवढंच आहे की हाताने इकडे इथे आपण इकडे थोडस थ्रेड परत चालू होतो आणि तिथेच परत संपतो कट नाही होत. हा कट नाही होत. त्यांचे सगळे असे असतो विणताना त्यांचे सगळे कट पूर्ण येतो.
थैंक यू एंड बाय फ्रॉम बल्ली स्टूडियो।